मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे चांगलेच वादात सापडलेत. द्वारका एक्सप्रेस वे साठी मंजूर खर्चापेक्षा 14 पट अधिक पैसे खर्च केल्याचा ठपका गडकरींच्या खात्यावर ठेवण्यात आलाय. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगने आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदवले, तर कॅगच्या या अहवालानंतर खळबळ उडाली असून यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी ही अडचणी देण्याची शक्यता आहे. मात्र कॅगमुळे वादात सापडलेले गडकरी हे पहिलेच मंत्री नाहीयेत. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केशुभाई पटेल यांची खुर्ची सुद्धा कॅगमुळेच गेली होती आणि तेव्हा नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार कॅगमुळेच वादात सापडलं होतं. 2G घोटाळ्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग सरकारवर नामुष्की आली होती. 2014 निवडणुकांमध्ये हा घोटाळा UPA पराभवाचं मुख्य कारण ठरलं होतं, त्यामुळे भले भले राजकीय नेते सुद्धा कॅगला घाबरून असतात. मात्र आता कॅग हे एवढं महत्वाचं का आहे आणि दिग्गज नेते कॅगच्या रिपोर्टला एवढे का घाबरतात, तर या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला पाहूया की कॅगची नियुक्ती ही कोण करतं. आता भारतातील काही पदं ही संविधानात नोंद करण्यात आलेली आहेत. त्यातील एक पद म्हणजे कॅग, म्हणजेच भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. घटनेतील कलम 149 ते कलम 151 मध्ये कॅगचे कार्य आणि अधिकार सांगण्यात आलेत. तसंच कॅगची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे होत असते. तसंच त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष किंवा 65 वर्ष या दोन्हींपैकी जे अगोदर येईल तिथपर्यंत असतो. तर घटनेतील प्रक्रियेनुसारच कॅग प्रमुखांना राष्ट्रपतींकडून हटवलं जाऊ शकतं. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्याच्या पद्धतीप्रमाणेच म्हणजेच महाभियोगाच्या आधारावरच कॅग प्रमुखांना हटवता येऊ शकतं. महाभियोगाची कार्यपद्धती अतिशय क्लिष्ट असते. तर चौकशी अंती संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वेगवेगळ्या 2/3 बहुमताने प्रस्ताव संमत करून महाभियोग मंजूर करून घ्यावा लागतो. तर कॅग पदावरून निवृत्त झाल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर संबंधित व्यक्ती ही भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत कोणतंही पद स्वीकारू शकत नाही. मात्र या व्यक्तीला खासदार किंवा आमदार बनण्यावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीयेत. तर कॅग प्रमुखांना देण्यात येणारं वेतन एका खास संचित निधीतून दिलं जातं, त्यामुळे सामान्यांना ज्या पद्धतीने मिळणाऱ्या वेतनावर टॅक्स भरावा लागतो तसा यांना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. सध्या या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अंदाजे 2.5 लाख रुपये प्रति महिना वेतन दिलं जातं. आता पाहूया की या कॅगचं नेमकं कार्य काय आहे ते. तर भारतीय राज्यघटनेने कॅगला केंद्र आणि सगळ्याच राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश यांच्या खर्चाचा लेखाजोखा तपासण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार सरकारी खाती आणि त्यातून खर्च होणारा पैसा तपासण्याचं मुख्य काम हे कॅगचं आहे. आता वास्तविकपणे सरकार किती पैसा खर्च करतं, त्या खर्चाची सखोल छाननी करण्याचं काम हे कॅगतर्फे केलं जातं. तर याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक खाती आणि आकस्मिक निधीचं ऑडिट देखील याचद्वारे केलं जातं. आता सरकारने एखाद्या कामासाठी काही रक्कम निर्धारित केली असेल तर तो पैसा त्याच कामावर खर्च झाला आहे की नाही हे देखील तपासलं जातं. तसंच यासोबत खर्चात अफरातफर तर झाली नाही ना आणि काम काय केलं गेलं हे सुद्धा कॅगतर्फेच तपासलं जातं. याशिवाय कॅगचा संपूर्ण रिपोर्ट हा राष्ट्रपतींना सुपूर्त केला जातो आणि जो नंतर संसदेत सादर करण्यात येतो. आता याच कॅगचे देशातील चर्चेत आलेले रिपोर्ट्स कोणकोणते तेही पहा. तर कॅगचं चर्चेत आलेलं पहिलं प्रकरण म्हणजे रामविलास पासवान यांचं. 1989 VP Singh यांच्या सरकारमध्ये रामविलास पासवान यांना पहिल्यांदा केंद्रीय मंत्री करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना दिल्लीतील 12 जनपद येथे बंगला देण्यात आला होता. इथं त्यांनी बंगल्याच्या सजावटीसाठी निर्धारित रकमेपेक्षा अधिकची रक्कम खर्च केल्याचा रिपोर्ट कॅगने सादर केला होता. तर सप्टेंबर 2001 कॅगने गुजरातबाबत एक रिपोर्ट सादर केला होता, ज्यात कोणतंही कारण नसताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल 2 वेळेस परदेश दौऱ्यावर गेले होते आणि यानंतर त्यांनी जवळच्या 2 अधिकाऱ्यांना सोबत नेत परदेश करमणुकीच्या नावाखाली 1,00,000 रुपये खर्च केल्याचा अहवालही कॅगने सादर केला होता. मात्र हे प्रकरण अंगलट येत असल्याचं दिसताच केशुभाईंना हटवण्यात एकमत झालं आणि त्यानंतर 6 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी राजीनामा दिला
आणि त्यानंतरच नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. तर 2010 कॅगने एक रिपोर्ट सादर केला होता, यामुळे तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. 2G स्पेक्ट्रमच्या वाटपात हेराफेरी करण्यात आल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं होतं. तर कॅगच्या म्हणण्यानुसार 2G वाटपात हेराफेरीमुळे सरकारला 1.76 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तर घाईघाईतमध्ये मनमोहन सिंग यांनी या प्रकरणाचा तपास CBIला करण्यास सांगितलं होतं. प्राथमिक तपासानंतर ए राजा यांना अटक करण्यात आली होती, मात्र नंतर पुराव्यांअभावी ए राजा यांना कोर्टाकडून क्लीन चीटही देण्यात आली. एकंदरीतच कॅगच्या रिपोर्टमुळे देशातील राजकारण आणि घोटाळे बाहेर निघालेत, तर काही दिग्गज राजकीय पक्षांचं सरकारही कोसळलंय. त्यामुळेच की काय देशातील दिग्गज म्हणवले जाणारे भले भले नेते मंडळीही कॅगच्या रिपोर्टला गांभीर्याने घेतात असं म्हटलं तर आता चुकीचं ठरणार नाहीये. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.